गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी जोरदार इनकमिंग सुरू आहे. आता माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांची त्यांनी भेट घेतली असून मोहितेंच्या पक्षप्रवेशावर जोरदार खलबत सुरू आहेत. विदर्भातील राजकारणात सुबोध मोहिते यांचा चांगलाच दबदबा आहे, त्यामुळेच विदर्भात राष्ट्रवादी बळकट करण्यासाठीच मोहितांना प्रवेश देण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांनी गेल्या काही दिवसापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला होता, परंतु त्यानंतर माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी मतभेद निर्माण झाले आणि त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी संबंध तोडले. मोहिते यांनी शेतकरी व तरुणांच्या प्रश्नावर नवीन संघटना स्थापन करण्याची घोषणा केली होती. अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये सुबोध मोहिते केंद्रीय अवजड उद्योगिक मंत्री राहिले होते. राजकारणात येण्यापूर्वी ते भाजपाचे माजी मंत्री महादेव शिवशरण यांचे स्वीय सहाय्यक होते. 1998 मध्ये त्यांना शिवसेनेनं रामटेक मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी दिली. या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या बनवारीलाल पुरोहित यांचा पराभव केला. 1999 मध्ये पुन्हा एकदा त्यांनी श्रीकांत जिचकार यांचा पराभवाची धूळ चारली. नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांच्यासोबत सुबोध मोहिते यांनी सुद्धा शिवसेनेत पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यावेळी खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचा पराभव झाला. मुख्यमंत्री विलासराव देशमुख असताना काँग्रेसने त्यांना उपाध्यक्षपद आणि प्रवक्तेपद दिलं. काँग्रेसमध्ये सुद्धा त्यांना रामटेकमधून दोनदा उमेदवारी दिली होती, पण त्यांचा पराभव झाला. तसेच एकदा विधान परिषदेची आमदारकी घेण्याची घोषणाही केली होती, परंतु ते आमदार होऊ शकले नाहीत. त्यानंतर काँग्रेसची फारकत घेऊन त्यांनी राजू शेट्टीच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला होता. माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी संबंध तोडले. मोहिते यांनी शेतकरी व तरुणांच्या प्रश्नावर नवीन संघटना स्थापन करण्याची घोषणाही केली आहे.